आयकन अँड डायग्राम व्ह्यूज वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. या ट्युटोरियल मध्ये आपण क्लासचे आयकन अँड डायग्राम व्ह्यूज कसे निर्दिष्ट करावे शिकणार आहोत. आयकन आणि डायग्राम व्ह्यू मध्ये पॉलीगन आणि एलिप्स कसे प्रविष्ट करावे. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी ओपन मॉडलिका वर्जन 1.9.2 वापरत आहे. आपण या ट्युटोरियलच्या सरावासाठी खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचा उपयोग करू शकता. लिनक्स, विंडोज, मॅक ओएस एक्स किंवा आर्मवर फॉसी ओएस. हे ट्युटोरियल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला मॉडेलिकामध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. ॲनोटेशन्स कशी निर्दिष्ट करायची हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स आमच्या वेबसाइटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा. आयकन अँड डायग्राम व्ह्यूज मॉडेल ग्राफिकली पाहण्यासाठी सक्षम आहे. ॲनोटेशन्स एखाद्या मॉडेलचे आयकन अँड डायग्राम व्ह्यूज निर्दिष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. आयकन ॲनोटेशन वापरून आयकन व्ह्यू निर्दिष्ट केले आहे तर डायग्राम ॲनोटेशन वापरून डायग्राम व्ह्यू निर्दिष्ट केले गेले आहे. ते कंपोनेंट ओरिएंटेड मॉडेलिंग साठी ड्रॅग व ड्रॉप कार्यक्षमता सक्षम करतात. आगामी ट्युटोरियल्स मध्ये आपण या वैशिष्ट्याबद्दल अधिक चर्चा करू. आता आयकन अँड डायग्राम ॲनोटेशन्स चे सिंटॅक्स समजून घेण्याचा प्रयत्न करू. मागील ट्युटोरियल्स मध्ये आपण पाहिल्याप्रमाणे ॲनोटेशन रेकॉर्ड म्हणून अधिक चांगल्या प्रकारे समजली जाऊ शकतात. त्यामुळे आयकन अँड डायग्राम ॲनोटेशन्स ला कोऑर्डिनेट सिस्टम सह रेकॉर्ड्स म्हणून आणि फील्ड्स म्हणून ग्राफिक्स मानले जाऊ शकतात. आपण त्यातील प्रत्येकास वैयक्तिकरित्या पाहू. कोऑर्डिनेट सिस्टम खालील फील्ड सह रेकॉर्ड म्हणून मानले जाऊ शकते. एक्सटेंट, इनिशियल स्केल, प्रिझर्व एस्पेक्ट रेशियो आणि ग्रिड. आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून ते समजून घेऊ. इथे आयकन आणि डायग्राम ॲनोटेशनचे सिंटॅक्स दाखवणारे हे एक उदाहरण आहे. आता मी ओएम एडिटवर जाते. आपण बाउंसिंग बॉल विथ ॲनोटेशन्स नामक एका उदाहरणाद्वारे आयकन अँड डायग्राम ॲनोटेशन्स समजून घेणार आहोत. कृपया आमच्या वेबसाइटवरून ही फाइल डाउनलोड करा. हे मॉडेल मागील ट्युटोरियल्स मध्ये वापरले होते. कृपया ह्या मॉडेलबद्दल अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पहा. मी आधीच ओएम एडिट मध्ये बाउंसिंग बॉल विथ ॲनोटेशन उघडले आहे. लायब्ररीज ब्राउजर मध्ये त्याच्या आयकनवर डबल क्लिक करा. मॉडेल आता आयकन व्ह्यू मध्ये उघडले आहे. जर ते डायग्राम किंवा टेक्स्ट व्ह्यू मध्ये उघडते तर आयकन व्ह्यू वर जा. चांगल्या दृश्यमानतेसाठी ओएम एडिट विंडो मी डावीकडे हलवते. या मॉडेलच्या आयकन व्ह्यू मध्ये आपण पांढऱ्या पार्श्वभूमीवर एक वर्तुळ पाहू शकता. मी कॅनव्हास म्हणून आयकन व्ह्यू मध्ये पांढऱ्या भागाचा संदर्भ घेत आहे. लक्षात घ्या की कॅनव्हास ग्रिड्स मध्ये विभागला आहे. आपण प्रथम कॅनव्हासच्या गुणधर्मांवर कुशलतेने कसे फेरबदल करावे ते शिकू. मग आपण सर्कल आणि पॉलीगन कसे प्रविष्ट करायचे ते शिकू. सर्कलच्या बाजूला कॅनव्हासवर राईट क्लिक करा. प्रॉपर्टीज निवडा. दाखवल्याप्रमाणे एक डायलॉग बॉक्स पॉपअप होतो. लक्षात घ्या की एक्सटेंट, ग्रिड आणि कंपोनेंट नावाच्या श्रेणी आहेत. एक्सटेंट कॅनव्हासची मर्यादा सूचित करते. लेफ्ट आणि टॉप नावाचे फील्ड्स कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात निर्देशांकाशी समन्वय साधते. लेफ्ट आडव्या निर्देशांकाशी समन्वय साधतो आणि टॉप उभ्या निर्देशांकाशी समन्वय साधतो. त्याचप्रमाणे बॉटम आणि राईट हे कॅनव्हासच्या तळाशी उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकानुसार आहे. आता लेफ्ट फील्ड -200 युनिट्स मध्ये बदलू. ओके वर क्लिक करा. लक्षात घ्या की 100 युनिट्स ने कॅनव्हास डावीकडे विस्तारित आहे. पुन्हा एकदा कॅनव्हास वर राईट क्लिक करा आणि प्रॉपर्टीज निवडा. ग्रिड हे ग्रिड ची साइज चिन्हांकित करते. लक्षात घ्या की एक्सटेंट आणि ग्रिड चे युनिट्स
स्केल फॅक्टर पेक्षा भिन्न आहेत. ग्रीड मध्ये क्षैतिज फील्ड 4 युनिट्स मध्ये बदला. ओके वर क्लिक करा. लक्षात घ्या की कॅनव्हास मध्ये ग्रीडचा आकार वाढला आहे. आयकन व्ह्यू से प्रॉपर्टीज देखील टेक्स्ट व्ह्यू मधील आयकन ॲनोटेशन वापरून फेरफार केले जाऊ शकतात. लक्षात घ्या की आयकन व्ह्यू मधील कोणताही बदल त्यानुसार आयकन ॲनोटेशन मध्ये परिवर्तित झाला आहे. हे समजण्याचा प्रयत्न करू. मॉडेलिंग क्षेत्राच्या शीर्षस्थानी जा आणि टेक्स्ट व्ह्यू वर क्लिक करा. थोडे खाली स्क्रॉल करा. जसे की आपण स्लाइड्स मध्ये पाहिले आहे, कोऑर्डिनेट सिस्टम हे आयकन ॲनोटेशन मध्ये एक फील्ड आहे. एक्सटेंट हे कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये एक फील्ड आहे. त्यात संख्येच्या दोन जोड्या आहेत. प्रॉपर्टीज डायलॉग बॉक्स वापरून एक्सटेंट मध्ये कसे फेरबदल करावे हे आपण आधीच पाहिले आहे. संख्यांची प्रथम जोड -200 -100 आहे. या जोडीची पहिली संख्या जी -200 आहे, जी कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात क्षैतिज निर्देशांक दर्शविते. त्याचप्रमाणे -100 त्याच बिंदूचे उभ्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करते. दुसरी जोडी पांढऱ्या स्पेसच्या खालच्या उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करते. लक्षात घ्या की या चार संख्या टॉप, बॉटम, लेफ्ट आणि राइट फील्डशी संबंधित आहेत. आपण प्रॉपर्टीज डायलॉग बॉक्स मध्ये पाहिले आहे. आता आयकन व्ह्यूचा प्रॉपर्टीज डायलॉग बॉक्स वापरून मी एक्सटेंट बदलते. नंतर आपण पाहू की टेक्स्ट व्ह्यूच्या ॲनोटेशन मध्ये त्यानुसार बदल होतात. मी आयकन व्ह्यू वर जाते. कॅनव्हास वर राइट क्लिक करा आणि प्रॉपर्टीज निवडा. लेफ्ट फील्ड -150 मध्ये बदला. ओके वर क्लिक करा. टेक्स्ट व्ह्यू वर क्लिक करा. खाली स्क्रॉल करा. लक्षात घ्या की एक्सटेंड मधील निर्देशांकाची पहिली जोडी -200 -100 ते -150 -100 मध्ये बदलली आहे. हे प्रॉपर्टीज डायलॉग बॉक्स वापरून आयकन व्ह्यू मध्ये केलेल्या बदलामुळे आहे. म्हणूनच आयकन ॲनोटेशन मध्ये कोणताही बदल आयकन व्ह्यू आणि त्याच्या विरोधात सुसंगत बदल करतो. कोऑर्डिनेट सिस्टमच्या इतर फील्ड्सची चर्चा जसे स्केल फॅक्टर ह्या ट्युटोरियलच्या व्याप्ती बाहेर आहे. मी पुन्हा स्लाइड्सवर जाते. आपण आधीच चर्चा केली आहे की आयकन ॲनोटेशन मध्ये त्याचे एलिमेंट्स म्हणून कोऑर्डिनेट सिस्टम आणि ग्राफिक्स आहेत. ग्राफिक्स रेकॉर्ड मध्ये पुढील आयटम्स असू शकतात. लाइन, रेक्टॅंगल, एलिप्स, पॉलीगन, टेक्स्ट आणि बिटमॅप. आयकन अँड डायग्राम व्ह्यूज मध्ये हे आयटम्स कसे प्रविष्ट करायचे ते आपण आता पाहू. मी ओएम एडिट वर परत जाते. आपण हे ॲनोटेशन्स तीन टप्प्यात समजू शकतो. बाउन्सिंग बॉल विथ ॲनोटेशन्स आधीपासूनच एक सर्कल आहे जो त्याच्या आयकन व्ह्यू मध्ये प्रविष्ट केला आहे. एलिप्स ॲनोटेशन वापरून सर्कल प्राप्त केला आहे. प्रथम आपण त्याची प्रॉपर्टीज सुधारित करण्याचा प्रयत्न करू. लक्षात ठेवा की एलिप्स इन्सर्ट केले आहे आणि त्याचे प्रॉपर्टीज आयकन ॲनोटेशनच्या ग्राफिक्स फील्ड मध्ये निर्दिष्ट केले आहेत. मी आयकन व्ह्यू वर जाते. सर्कल मध्ये निळ्या भागावर राइट क्लिक करा. प्रॉपर्टीज निवडा. ओरिजिन एक्स हे एलिप्सच्या केंद्राचा क्षैतिज निर्देशांक आहे. त्याचप्रमाणे ओरिजिन वाय हे एलिप्सच्या केंद्राचा उभा निर्देशांक आहे. एक्सटेंड 1x हे एलिप्सच्या सर्वात डाव्या बिंदूचे क्षैतिज निर्देशांक आहे. एक्सटेंड 1y हे एलिप्सच्या सर्वात वरचा उभा निर्देशांक आहे. त्याप्रमाणे एक्सटेंड 2x आणि एक्सटेंड 2y एलिप्सवर सर्वात उजवे आणि सर्वात खालील बिंदूशी अनुरूप आहे. लाइन स्टाइलचा उपयोग बॉर्डर लाइनच्या प्रॉपर्टीज बदलण्यासाठी केला जातो. लाइन स्टाइल अंतर्गत कलर वर क्लिक करा.
हा आपल्याला बॉर्डरचा रंग बदलण्याची अनुमती देतो. मी रेड निवडते आणि ओके वर क्लिक करते. लाइन स्टाइल अंतर्गत पॅटर्न ड्रॉपडाउन मेन्यू वर क्लिक करा. हे आपल्याला बॉर्डरचे पॅटर्न बदलण्यास अनुमती देते. मी एक सॉलिड लाइन निवडली आहे. थिकनेस फील्ड बॉर्डरची जाडी निर्दिष्ट करते. त्यास 0.5 युनिट मध्ये बदला. ओके वर क्लिक करा. लाल रंगात बदललेली बॉर्डर आणि जाडीची वाढ यांच्यातील बदल लक्षात घ्या. आता पुन्हा एकदा सर्कल वर राइट क्लिक करा आणि प्रॉपर्टीज निवडा. फिल स्टाइल अंतर्गत कलर वर क्लिक करा. कलर पॅलेट मधून ब्लॅक निवडा. ओके वर क्लिक करा. हा रंग एलिप्सच्या आतील भागात रंग भरण्यासाठी रंग दर्शवतो. आता फिल पॅटर्न ड्रॉपडाउन मेन्यू वर क्लिक करा. फिल पॅटर्न डॉट हॉरिझॉन्टल निवडा आणि ओके वर क्लिक करा. लक्ष द्या की रंग काळ्यामध्ये बदलला आहे आणि पॅटर्न ठोस पासून क्षैतिज ओळींमध्ये बदलला आहे. आता एलिप्स एनोटेशन स्पष्ट करण्यासाठी मी टेक्स्ट व्ह्यू वर जाते. टेक्स्ट व्ह्यू वर क्लिक करा. खाली स्क्रोल करा. लाइन कलर तीन संख्या घेते जे बॉर्डरचा रंग परिभाषित करते. या तीन पैकी प्रत्येक संख्या 0 आणि 255 या दरम्यान व्हॅल्यू घेऊ शकते. ते वापरलेल्या रंगाच्या आरजीबी तीव्रतेशी अनुरूप आहेत. फिल पॅटर्न इंटीरियर मध्ये भरले जाणारे पॅटर्न निर्दिष्ट करते. एक्सटेंट हे कोऑर्डिनेट सिस्टमच्या एक्सटेंट फील्डच्या संदर्भात समान आहे. लाइन थिकनेस बॉर्डरची जाडी दर्शवते. लक्षात घ्या की हे सर्व फील्ड्स प्रॉपर्टीज डायलॉग बॉक्स वापरून बदलता येतात, जसे की आपण आधीच पाहिले आहे. आता मी टूलबारच्या सहाय्याने नवीन एलिप्स तयार करण्यासाठी आयकन व्ह्यू वर जाते. आयकन व्ह्यू वर क्लिक करा. मी काही स्पेस मोकळी करण्यासाठी विद्यमान सर्कलची पुनर्रचना करते. सर्कल वर राइट क्लिक करा आणि प्रॉपर्टीज निवडा. एक्सटेंड टू वाई ला 0 युनिट्स मध्ये बदला. ओके वर क्लिक करा. आता नवीन एलिप्स प्रविष्ट करण्यासाठी टूलबार मधील एलिप्स बटणावर क्लिक करा. कॅनव्हास मध्ये कुठेतरी लेफ्ट क्लिक करा आणि माउस धरून ड्रॅग करा. एक एलिप्स तयार झाल्यानंतर माउस सोडून द्या. एलिप्स वर राइट क्लिक करा आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याची प्रॉपर्टीज बदलण्यासाठी प्रॉपर्टीज निवडा. ओके वर क्लिक करा. अशाच प्रकारे आपण टूलबारच्या मदतीने लाइन, पॉलीगन, रेक्टँगल आणि टेक्स्ट प्रविष्ट करू शकता. आता मी डायग्राम व्ह्यू स्पष्ट करते. डायग्राम व्ह्यू वर क्लिक करा. लक्षात घ्या की येथे एक लाइन प्रविष्ट केली आहे. या लाइनची प्रॉपर्टीज डायग्राम एनोटेशन मध्ये निर्दिष्ट केली आहे. डायग्राम एनोटेशन समजून घेण्यासाठी टेक्स्ट व्ह्यू वर जा. खाली स्क्रोल करा. डायग्राम एनोटेशन त्याच्या सिंटॅक्स मध्ये आयकन एनोटेशन समान आहे. यात हे त्याचे कंपोनेंट रेकॉर्ड्स म्हणून कोऑर्डिनेट सिस्टम आणि ग्राफिक्स आहे. डायग्राम व्ह्यू मध्ये प्रविष्ट लाइनची प्रॉपर्टीज येथे नमूद केल्या आहेत. लाइन एनोटेशनचे फील्ड्स सहज समजल्या जाऊ शकतात. आता आयकन आणि डायग्राम व्ह्यूज मधील फरक समजून घेऊ. मी ओएम एडिट विंडो उजवीकडे हलवते. कंट्रोल प्लस एस दाबून मॉडेल सेव्ह करा. जसे की येथे पाहिले जाऊ शकते, आयकन व्ह्यू मध्ये दर्शविलेली आकृती लायब्ररीज ब्राउजर मधील आयकन म्हणून दिसते. तर डायग्राम व्ह्यू कंपोनेंट ओरिएंटेड मॉडेलिंग लक्षणीय प्रमाणात वापरले जाते. आगामी ट्युटोरियल्स मध्ये आपण कंपोनेंट ओरिएंटेड मॉडेलिंग बद्दल अधिक जाणून घेऊ. आता मी पुन्हा स्लाइड्स वर जाते. एलिप्स मध्ये खालील फील्ड्स आहेत ज्याची आपण आधीच चर्चा केली आहे. असाइनमेंट म्हणून मॉडेलच्या आयकन व्ह्यू मध्ये लाइन, पॉलीगन, रेक्टँगल आणि टेक्स्ट प्रविष्ट करा.
त्यांचे प्रॉपर्टीज सुधारित करा आणि त्यांचे ॲनोटेशन्स समजून घ्या. या सोबत आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा. हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट सारांशित करतो. आम्ही स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले प्रश्न असल्यास कृपया दर्शविलेल्या वेबसाइटला भेट द्या. आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग करतो. कृपया दर्शविलेल्या वेबसाइटला भेट द्या. आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब ओपन मॉडलिका मध्ये स्थलांतर करण्यास मदत करतो. कृपया आमच्या लॅब मायग्रेशन प्रोजेक्ट विषयी अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी एमएचआरडी भारत सरकारद्वारे अर्थसहाय्य दिले जाते. त्यांच्या समर्थनासाठी आम्ही ओपन मॉडलिकाच्या विकसनशील टीमचे आभारी आहोत. हे स्क्रिप्ट लता पोपळे यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना ओके आपला निरोप घेते. धन्यवाद.